भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष, बाळासाहेब थोरात यांची टीका। जय महाराष्ट्र न्यूज चॅनल वर बोलले थोरात। राष्ट्रवादीचा राज्यसभा उमेदवार ठरेना मुलगा की कार्यकर्ता, अजित पवारांसमोर पेच, पार्थ पवार सह आणखी तिघे इच्छुक। मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवत भाजपाकडून आश्चर्याचा धक्का, अपेक्षेप्रमाणे अशोक चव्हाण राज्यसभेच्या यादीत। शिवसेनेकडून मिलिंद देवराणा राज्यसभेची उमेदवारी, विश्वसनीय सूत्रांची माहिती, अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता। अजित गोपछडे यांच्या निमित्ताने लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व, अजित गोपछडे यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी। चंद्रकांत हंडोरेंच्या अपमानाची परतफेड, गेल्या विधान परिषद निवडणुकीतला पराभव भरून निघणार। कुणाच्या जाण्याने काँग्रेस संपणार नाही, बाळासाहेब थोरात यांचा दावा। जय महाराष्ट्र न्यूज चॅनल वर बोलले थोरात। जरांगे यांनी उपोषण सोडावं, तब्येतीच्या काळजीपोटी काँग्रेसची विनंती। शरद पवार तिसऱ्यांदा परतीच्या वाटेवर, राष्ट्रप काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा, राष्ट्रपकडून नकार। नारायण राणेंनी जरांगेंना सुनावलं, मोदींच्या विरोधातलं जरांगेंचं वक्तव्य ठरलं कारण। पाणी आणि उपचार नाकारल्यानं जरांगेंची तब्येत खालावली, जरांगेंच्या नाकातून रक्त येत असल्याचं समोर।